माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून एक उल्लेख झाला की हे पद द्यायला थोडा उशीर झाला. खर तर अध्यक्ष महोदय, अजितदादांनी ज्या पद्धतीने एकदम भूमिका बदलली त्यावेळेला आम्हाला कळलंच नाही की नेमकं काय चाललं या राज्यामध्ये. अनेक विक्रम झाले, ते आमच्या मित्रांनी सांगितलं की जे दोन तीन विक्रम त्यांनी सांगितले. खरं तर अध्यक्ष महाराज, हे 2019 या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर या सभागृहात आपण पहाटेचं सरकार पाहिलं. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झालेत, अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत, मग पुन्हा काही तासानंतर सरकार बदललं आणि मग उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत. म्हणजे अध्यक्ष महाराज, किती उपमुख्यमंत्री झालेत आणि विरोधी पक्ष नेते याच काळामध्ये झालेत हे आपण पाहिलं तर असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये आपल्याला नोंद करता येईल की हा काळ जो आहे हा कधी महाराष्ट्रामध्ये येऊ नये असं पण मी या ठिकाणी या निमित्तानं सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, मी आज पॉइंट ऑफ प्रोसिजर मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारणार होतो, कारण की हे माझंच नाही, या सभागृहाचंही मत आहे आणि राज्याच्या जनतेचे त्याबद्दलची एक जाणून घेण्याची आहे, कारण की तुम्हालाच त्याच्यातला निर्णय द्यायचा. अजितदादांबरोबर गेलेले आमदार, अध्यक्ष महाराज, मी सातत्यानं आता तिसरा आठवडा चालू झाला, ते आमदारच मला दिसत नाही, कुठे आहेत, कुठं बसतात, त्यांची बसायची व्यवस्था, हाजरी पटावर त्यांची नावं बरोबर आहे, हाजरी बरोबर आहे. अध्यक्ष महाराज, नेमकं या सभागृहात काय चाललेलं आहे, नेमकं अजितदादाबरोबर किती आमदार आहेत हे पण कळायला कारण नाही. अध्यक्ष महाराज, हे समजलं पाहिजे, कारण की आम्ही पाहत होतो, आमचा उशीर याच्यासाठी झाला अध्यक्ष महाराज, की आम्ही विचार करत होतो की राष्ट्रवादीची स्ट्रेंथ नेमकी किती आहे. काल पण हा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्याला हे सभागृहामध्ये सांगायला लागलं अध्यक्ष महाराज की जनतेची चिंता झालेली आहे. आम्ही ज्या लोकांना निवडून दिलं, ज्या विचाराने निवडून दिलं, ते कुठं आहेत, काय आहेत, त्यांच्याबद्दलचा संशय लोकांच्या मनात आहे आणि तो आपण क्लिअर केला पाहिजे. कारण की हे आपलं जे शिवसेनेच्या बद्दल झालं ते कोर्टात प्रकरण आहे, यांचं आता तुमच्याकडे नेमकं आपल्याला निर्णय द्यावा लागेल. अध्यक्ष महाराज, हे आपल्याला आता या सभागृहात द्यावं लागेल आणि आपल्या भाषणामध्ये आपल्याला सांगावं लागेल अध्यक्ष महाराज, कारण की हा जनतेचा संभ्रम आहे, या सभागृहाचा संभ्रम आहे की दादा बरोबर किती आमदार आहेत, इकडे किती आहेत, त्याचं आम्हाला विश्लेषण आम्हाला सांगितलं पाहिजे. आम्ही पाहतो सभागृहात अध्यक्ष महाराज त्या आमदारच दिसत नाही. अध्यक्ष महाराज, त्याच्यामुळे आमचा विरोधी पक्ष नेताचं हे पद खाली राहिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. आम्हाला नेता निवडायला आमच्याला काहीच अडचण नव्हती, आमचं विजय वडेट्टीवार साहेबांचं नाव फायनल झालं होतं, पण तुमच्यामुळे आमचा संभ्रम अजितदादा निर्माण झाला आणि त्याच्यामुळे आणि अध्यक्षांनी त्याच्या माननीय अध्यक्ष मोदींनी ते काही क्लिअर केलं नाही, स्पष्ट केलं नाही, तो प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून राज्याच्या जनतेला या निमित्तानं हे संभ्रमाची व्यवस्था जी निर्माण झालेली आहे, सभागृहाची संभ्रमाची व्यवस्था निर्माण झालेली आहे, ती एकदा स्पष्ट झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि मी या ठिकाणी तुमच्यासाठी तेवढा होता, कारण की आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार अध्यक्ष महाराज, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न उपस्थित केला.